पवार आणि शहा यांच्या भेटीवर महाराष्ट्रात सध्या वातावरण तापले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. शरद पवारांमुळेच हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. I am only talking today of the Mahavikas Aghadi government, which has been formed with the initiative of Shri Sharad Pawar. We are all aware that it was impossible to form a government. It was only and only due to Shri Sharad Pawar ji that such a government could be formed there. And Congress has also joined that government, is also a part of the MVA. So there is no reason to talk about all these unnecessary things at this stage. विठू माऊलीचा गजर म्हणजे वृंदावनमध्ये धुळवडीसाठी मोठी गर्दी झाली. या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. कोरोनाच्या नियमांचा नागरिकांना विसर पडला होता. मास्कचा वापर न करता नागरिक होळी खेळत आहेत, त्यामुळे देशभरात लागू असलेली कोरोनाची नियमावली इथे नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. नाशिकमध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खासगी आस्थापनांवर धडक कारवाई सुरू केली आहे. शहरात पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. रात्री 8 नंतर खुल्या असणाऱ्या सगळ्या आस्थापनांवर दंडासह दंडुक्याची कारवाई केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये रात्रीच्या संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या 2 हॉटेलवर महसूल आणि पोलीस प्रशासनानं कारवाई केली. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू असतानाही कोपरगाव शहरातल्या सुरभी आणि अपना हॉटेल सुरूच होतं. रात्री गस्तीवर असलेल्या तहसीलदारांच्या पथकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन्ही हॉटेल्स आठवडाभरासाठी सील केली. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालघरमध्ये पोलिसांनी पहिलीच धडक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. पण तरीही बोईसरमधल्या आलेवाडी नांदगावजवळ सांस रिसॉर्टवर काही नागरिक एकत्र जमले होते. जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ तसंच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी छापा टाकून 47 जणांवर गुन्हा दाखल केलाय. डोंबिवलीच्या कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. कोविड सेंटरमध्ये चक्क गांजा आणि दारूची पार्टी करण्यात आली. सावळाराम क्रीडा संकुलातल्या कोविड सेंटरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. इथला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या तिन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. गेल्या महिन्यात सेंटरमध्ये वॉर्ड बॉयनं महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर आता दारू आणि गांजाची पार्टी इथे होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामुळे इथल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. जमावबंदीचे आदेश असल्यामुळे ठाण्यातल्या मुख्य बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी सगळी दुकानं बंद केली. होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला. आई भवानीचा गजर म्हणजे